विगत 2.5 महीनों से लगे कड़क लॉकडाउन के बाद जिला प्रशासन द्वारा दी गई अल्प राहत के चलते दुकानों की कुछ रौनक लौट आई है, लेकिन राज्य सरकार के निर्देशों के मुताबिक पर्यटन पर अभी भी निर्बंध लगे हुए हैं, जिस कारण पर्यटन नगरी अनलॉक के बाद भी लॉकडाउन की मार झेल रही है। अन्य शहरों के मुताबिक चिखलदरा शहर की व्यावसायिक स्थिति भिन्न है, जहाँ रोजगार का एकमात्र साधन पर्यटन है, जिसके बिना यहाँ वैसे भी लॉकडाउन ही लगा रहता है। मात्र 10,000 की जनसंख्या वाले इस हिल स्टेशन पर केवल सैलानियों से ही रौनक रहती है, जिनकी वजह से यहाँ छोटे बड़े सभी व्यवसायों को चालना मिलती है। प्रतिवर्ष जून के दूसरे सप्ताह के बाद से मेलघाट का सौंदर्य अपने चरम पर होता है, जहाँ सातपुड़ा की पर्वत श्रृंखला पर हरियाली आने के बाद आसमान भी यहाँ की धरती पर झुक जाता है, जिसे देखने के लिए देश विदेशों से लाखों पर्यटक यहाँ हाजिरी लगाने चले आते हैं। यह सीजन जून माह से लेकर दिसंबर तक हाउसफुल चलता है, जिससे यहाँ के लोगों को रोजगार प्राप्त होता है, लेकिन पिछले एक वर्ष से यहाँ की व्यवसायिक स्थिति चरमरा गई है। विदित हो कि यहाँ के 90% व्यवसाय होटल, सफारी जिप्सी गाइड, गर्म कपड़े, चिखलदरा कॉफी, जंगली शहद जैसे कई व्यवसाय केवल पर्यटकों पर निर्भर है, जिन पर इस अनलॉक प्रक्रिया से कोई रहम नहीं हुआ है, जिस कारण यहाँ के व्यवसायिकों ने कुछ और राहत की मांग की है। चिखलदरा हा विदर्भाचा एक नंदनवन पर्यटन स्थळ आहे, परंतु इथे काय झालं आहे की पूर्ण इथला जो व्यवसाय आहे, मोठमोठे हॉटेल्स आणि जो बाकीचा रोजगार आहे, तो फक्त पर्यटकाच्या भरोशा आहे। इथं ना कास्तकारी आहे, ना कोणता कारखाना आहे, ना कोणता उद्योग आहे दुसरा। आणि मागच्या वर्षापासून जे कोरोनामुळं टुरिस्ट येणं बंद झालेलं आहे, त्यामुळे इथं खूपच भारी संकट, एक गाईड असो किंवा जिप्सीवाला असो किंवा हॉटेल व्यवसाय असो किंवा वेटर असो किंवा कामवाले बाई असो, या सगळ्यांना एक प्रकारे खूपच संकटाचा सामना करावा लागत आहे। आणि त्याचबरोबर मोठमोठे जे हॉटेल्स आहेत, जे ज्यांनी लोन काढलं आहे, कर्ज काढून ते हॉटेल चालवत आहेत, त्यांना सुद्धा त्या संकटाचा सामना करावा लागत आहे। तरी अशा परिस्थितीमध्ये शासनाने कमीत कमी या पर्यटन स्थळाकडे थोडंसं लक्ष देऊन येथील पाणी बिल असो, टॅक्सी असो, लाईन बिल असो, याच्यात काहीतरी सूट द्यायला पाहिजे। कारण जर पर्यटकच येत नसेल तर येथील व्यवसाय आणि उपासमारीची समस्या आज उत्पन्न झालेली आहे। आणि याच्यातून जर मार्ग शासनाने काढला नाही, पुढे येणारा जो काळ आहे, या पर्यटन नगरीचा अंधकारमय दिसतो। तरी माझी हात जोडून मी हॉटेल ओनर असोसिएशनचा सेक्रेटरी सुद्धा आहे, तरी त्या माध्यमातून मी एक शासनाला विनंती करतो की शासनाने कमीत कमी या हॉटेलचा हॉटेल व्यवसायकांना काहीतरी आधार द्यावा आणि टॅक्सेशन आणि याच्यातून सूट द्यावी, आणि पर्यटक इथं चालू करावे, काहीतरी कंडिशन बांधून की वा त्यांनी सॅनिटायझर वगैरे करून हॉटेल चालू करण्याची परमिशन द्यावी। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।